माझ्यासाठी हा अनुभव नवीन आहे, कारण आपल्या विभागामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचसाठी एकच पुरस्कार असतो. त्यानंतर शिवराय फोटो फ्रेम देखील आहे, स्वप्नील देशमुख जगदीश भोईर याजकडून. कोल्ड ड्रिंक श्री कमलाकर भोईर याजकडून. कुणाल भोईर सरांना विनंती करणं आपणही या आपल्या शुभास्ते आपण पुढील पारितोषिक वितरित करा. गिफ्ट हॅम्पर आणि एक सहकारी मॅन ऑफ द मॅच घेताना तुम्हाला सोबत आणावं लागेल, कारण इतकी भरघोस पारितोषिक नेण्यासाठी एक जोडीदार असणं गरजेचं आहे. पेस्ट्री आणि स्वीट बॉक्स मिळेल या ठिकाणी. महेश थोडा वेळ थांब जरा, सामना सुरू होते, पंचांचा इशारा येतोय. वडवली संघाचे धनराज म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे यांनी जर षटकार लगावला असतं वामन भोईर याजकडून 100 रुपये प्रत्येक षटकाराला. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 कुशल स्पोर्ट्स शिष्या 11 सापाडे वर्सेस आरोही 11 नवीन वडवली. आरोही 11 नवीन वडवली संघाने टॉस कमावला आहे, प्रथम ते फलंदाजी करतायत. सलामीला मंगेश आणि धनराज आणि बॉलिंग मार्कवर जितेंद्र. हा चेंडू पायावर आदळतोय, हलकासा अपील त्या ठिकाणी होते, पंच सांगतायत की ऑफस्टंप मिस करणारा हा चेंडू होता. टप्पापर्यंत चेंडू ऑफस्टंपच्या दिशेने निघणारा होता बाहेर, आणि त्यामुळे हे अपील फेटाळलेले. तर पहिल्या सामन्यात आपण सावध संघाला विजय प्राप्त करताना पाहिलं, दुसऱ्या सामन्यात धारवळने जवळीला पराभूत केला. मागच्या सामन्यात एक मोठ्या फरकाने आई गावदेवी काकडवळ संघाने विजय प्राप्त केला. हा चेंडू फुल केलाय, गॅप मधून जातोय, वन बाउन्स ओवर द लाईन, पहिला चौकार नवीन वडवली संघासाठी धनराजच्या बॅटमधून. आणि चौकार आणि धावसंख्या धावपळ करते आपण पाहतो 4. वडवली संघ काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मैदानावरती उतरलेला आहे. हो पाय चेंडू होता, ऑनसाईडला वळवला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट, आणखीन एक दर्जेदार चौकार. डॉट गेल्यानंतर नंतरचे 2 चेंडू चौकार आपण पाहिले, आणखीन एक चौकार आल्यास 200 रुपये मिळतील वामन भोईर याजकडून. बघूया धनराज ऑन स्ट्राईक. हो 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 हो, हा चौकार नाही हा षटकार, आणि षटकाराला आहेत 100 रुपये. धनराज म्हात्रे ऑन फायर, पहिले 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर काय कमबॅक. उर्फ गोट्या या गोट्या नावाने परिचित आहेत, पण धनेश म्हात्रेचे कमी जाणवेल, इनफॉर्म खेळाडू आहेत. भावेश मुंडे देखील संघामध्ये नाही आहेत, कारण ते ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत आणि त्यांची कमी संघाला जाणू शकते. सेकंड इनिंगमध्ये जेव्हा धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी ते उतरतील. हा चेंडू देखील जाईल सीमा पार, हा गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला षटकार.
फक्त त्या वसूल करायला लाव्यात, कारण आज सकाळपासून धावांचा पाऊसच पडतोय. सकाळी 81 त्यानंतर 64 आणि मागच्या सामन्यात जर विक्रम प्रस्थापित केला काकडवाल संघाने, आदर्श चषक धानिवली 2021 एक खूप मोठा विक्रम. पहिल्या गड्यासाठी त्यांनी 62 धावा नोंदवल्या आणि त्यानंतर आता त्यांनी 97 धावांचा विक्रमही प्रस्थापित केला. या संघाचे बॅकबॉन आधारस्तंभ पिंटू पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत सापडे संघाला. सातत्याने संघाचे ते पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे आणि त्यांच्याच नावाने संघ खेळत असतो. कुशल स्पोर्ट्स शिशा 11 सापर्डे 21 जावा, दुसरं षटक सुरू झालेले. ओ वाट पाहिली चेंडूची, जास्त गती नव्हती आणि चेंडूला यावेळेस पडल्यानंतर थोडेसे थांबले, हा फटका बनवलाय आणि हा चेंडू जातोय सीमापार, षटकार. अतुल एक फिरकी गोलंदाज आहे पण या ठिकाणी आधीच लेंथ पिक केली होती खरं तर धनराज यांनी. चेंडूला पडल्यानंतर वळू दिलं, त्यानंतर ऑफस्टंपवर आले आणि हा लेग ब्रेक त्यांनी फायनल लेगच्या दिशेने खेळले. 7 26 धावा केल्यात धनराज, मात्र जणू काय घरून सेट होऊन आलेत की काय. मंगेश मात्र एका चेंडूचा सामना करत असताना एक धावसंख्येवरती खेळतोय. अतुलला कमबॅक करावं लागेल कारण धावसंख्या भरपूर पाहायला मिळते. धावफलकावरती 27 धावा झालेल्या आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अतुल, तर 3 षटकार आणि प्रत्येक षटकाराला वामन भोईर याचकडून 100 रुपये म्हणजे एकूण 300 रुपयाची कमाई झालेली आहे. आणखीन षटकार यावे आमची इच्छा आहे. वामन भोईर यांचा पॉकेट रिकाम झालं तरी हरकत नाही, पण त्यासाठी खूप षटकार मारावे लागतील. हा चेंडू कट करतायत गॅपमधून चेंडू, थर्ड मॅनच्या दिशेने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, चेंडू सीमापार चौकार. नायक आपण आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अतुल हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकर वरती चिटकवलाय 4 धावांचा स्टिकर चौकार. आणि अशा प्रकारे आपण पाहताय 34 धावसंख्येवरती पोहोचलेले आहेत.
आणि आणखीन एक धमाका मैदानावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्या धावपळ करते, एकूण 41 काय जबरदस्त भागीदारी. 10 चेंडू 40 म्हणजे 400 स्ट्राईक रेटने बॅटिंग करताय. मंगेशने फक्त एकच चेंडू फेस केलाय पण तो सपोर्टरच्या भूमिकेमध्ये. पण स्ट्राईकला धनराज मात्रे उर्फ गोट्या आपल्या लौकिकाला आपल्या नावाला रूपाला साजेसा खेळ करत असताना 41 संघ पोचलेला आहे. या षटकातील अंतिम चेंडू शेष आहे. पॉवर प्लेमध्ये मागच्या सामन्यात देखील भरपूर धावा आपण पाहिल्या. आय थिंक 45 होत्या तेव्हा. कट करताय, थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, फक्त एकच धाव. आणि एका धावेने दुसऱ्या षटकाच्या अंती धावसंख्या धावपळ करती 42. प्रति षटकामागे 21 धावांची धावगती राखलेली आहे. मागच्या सामन्यात आपण 62 धावांची भागीदारी पाहिली पहिल्या विकेटसाठी. आणि त्यानंतर तारुळ जोवेली सामन्यामध्ये एक चांगली भागीदारी आपण सलामीला देखील पाहिली. आणि आता ही भागीदारी फुलताना दिसते, बहरताना दिसते, चिंता वाढवणारी आहे सापडे संघासाठी भागीदारी करणं आहे. दोन फलंदाज खेळपट्टीवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने सेट झाले आहेत, विशेष करून धनराज. धनराज मात्र 11 चेंडूत 41 धावसंख्येवरती खेळतोय. फिल्डिंग लगेच लावा सापडे संघ. आपण भरपूर वेळ घेतो आणि खेळपट्टीवरती कोणीही मीटिंग घेऊ नका. जी काही मीटिंग असेल ती आपण खेळपट्टी सोडून घ्यायची. आणि मीटिंग ही शॉर्ट असायला हवी, सगळ्यांनी एकत्र येऊ नका, कारण हा 8 गट नाही आहे. एकूण 9 संघ तुम्हाला खेळताना दिसतील आणि त्यामुळे आज एकूण सामने कव्हर करायचे आहेत. आम्हाला 8 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी तुमचा सहयोग फार महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण आयोजकाच्या भूमिकेत असतात, हीच अपेक्षा आपण इतर संघांकडनं करत असता. प्लॅनिंग, रणनीती, स्ट्रॅटेजी, डावपेच यासाठी फार महत्त्वाचे असते. पण वारंवार आपण एकत्र येऊ नका, लगेचच सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आयोजकांच्या सूचना येत आहेत. धावसंख्या धावपळ करते आपण पाहतात, एकूण 42. 2 षटकात 42 झाल्यात. बॉलिंग मार्कवर येत आहेत भरत कॉमेडी बॉक्सिंगकडनं. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. एक धाव पूर्ण झाली आहे. स्ट्राईकवरती बऱ्याच वेळानंतर येत आहेत यावेळेस मंगेश फलंदाजांनी. थोडासा प्रयत्न करा की आपण धावताना अगदी मध्यभागावरनं धावू नका खेळपट्टीच्या, जेणेकरून ही खेळपट्टी खराब होईल. आणि त्यामुळे बॅटिंग करताना पुढे फलंदाजांना नक्कीच अडचण निर्माण होईल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. आपण पाहताय डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावपळ करती 43. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आजच्या दिवसातील लढत क्रमांक आपण पाहताय, ही चौथी लढत आहे. पहिल्या फेरीतील चौथा सामना. यानंतर हा चेंडू बॅटवर व्यवस्थित घेऊ शकले नाही, टायमिंग झालं नाही. चेंडू सिली मिडॉनच्या दिशेने आला आहे. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू उचलतात. तोपर्यंत ही एक धाव या दरम्यान. चांगलं षटक बरंच. आत्तापर्यंत 3 चेंडूत फक्त 2 धावा दिलेले आहेत. कारण मागच्या षटकात 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकात 20 आल्या, अतुलच्या षटकात त्यापेक्षा जास्त धावा आल्या, 22 आल्या. आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 चेंडूत फक्त 2 धावा. मात्र बघूया 3 चेंडूमध्ये काय घडतंय. धनराज स्ट्राईकला पुन्हा एकदा आलेले आहेत आणि भरतवरती फार मोठी जबाबदारी आहे. राऊंड द विकेट. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळतायत. एकच धाव या दरम्यान. तर या स्पर्धेसाठी संपूर्ण पिण्याचं पाणी जे आपण पाहत आहेत बिस्लेरी वॉटर, विठ्ठल हरिश्चंद्र राणे याचकडून आम्हाला मिळालेलं आहे. खूप मोठं पुण्याचं काम ते करतायत. आणि त्यानंतर पद्माकर रमाकांत कराळे आणि यांच्या वतीनेही बिस्लेरी वॉटरचे 5-6 बॉक्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्यांचे मनापासून आभार. पिण्याचं पाणी जल आहे तो कल आहे आणि जल आहे तो जीवन आहे असं म्हटलं जातं. आपल्या शरीरात 70% पिण्याचं पाणी असतं आणि कुठेतरी त्याची कमतरता झाली, घामावट, हे पाणी कमी झालं तर थोडीशी ऊर्जा आपली कमी होते. तर विजयी जे संघ आहेत त्यांनी संघनायकाने येऊन थांबायचं आहे. सावध, धारोळ आणि त्याचबरोबर काकडवाल येऊन थांबायचं आहे. स्वीच शीट करतायत. यावेळेस मात्र चेंडू जातो आहे पॉईंटच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय चौकार.
अवचे संघनायक अपन तिघानी या ज्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये जे मॅन ऑफ द मॅच होते त्यांनी लक्षात असू द्या की टी शर्ट आणि कॅप जी तुम्हाला मिळाली मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून ती तुम्हाला परिधान करावीच लागेल, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. फक्त गोलंदाजी आणि जेव्हा तुम्ही फलंदाजी कराल तेव्हा तुम्ही ती कॅप काढून ठेवू शकता, पंचांकडे देऊ शकता. तर सावध संघाचे संघनायक या लवकर, ड्रॉ करायचं आपल्याला आणि ड्रॉच्या आधारे एका संघाला पुढे चाल दिली जाईल. तर पहिली चिठ्ठी जी या ठिकाणी आता येईल त्या संघाला भादवडशी फाईट करावी लागेल आणि तीन संघांना, आणि यातून जो संघ विजयी होईल त्यांच्यामध्ये आपण ओके आता ज्या संघाला बाय मिळेल त्याला मात्र भादवडशी खेळावं लागेल. काकडवाल विरुद्ध भादवड असा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर बघूया दुसरी लढत. हा चेंडू फायनलीच्या दिशेने धारोळ, लिटिल स्टार धारोळ वर्सेस संजय स्पोर्ट्स सावधमध्ये असेल सामना. आणि आता यातून जो विजय संघ असेल यातून विजय संघातून तो खेळेल. तर भादवड वर्सेस काकडवाल असा सामना असेल आणि त्यातून जो विजय संघ असेल तो खेळ चालू सामन्यातून विजेत्या संघासोबत लक्षात असू द्या. आणि यावेळेस मैदानावरती काय घडले, फलंदाज बाद झालेले आहेत, धावसंख्या धावपळकरती 50, धनराजची एक झुंजार खेळी आपण पाहिली 43 धावांवर, असं वाटलं धनराज अर्धशतक पूर्ण करतील पण ते बाद झाले आणि मैदानावरती धक्का क्रमांक लागलेला आहे तो म्हणजे पहिला नवीन फलंदाज राजेश मात्रे या ठिकाणी येत आहे. धावसंख्या धावपळकरती आहे 50, षटक क्रमांक चौथं, चांगलं कमबॅक आहे क्वेश्चन स्पोर्ट्स एशिया 11 सापडे संघाचं, कारण पहिल्या दोन षटकात 42 धाव होत्या आणि नंतरच्या आपण पाहिलं तर दुसऱ्या षटक तिसऱ्या षटकात फक्त धावा आल्या तर 9 आणि या षटकात आपण पाहिलं तर 1 धाव आत्तापर्यंत आलेली आहे व्हाईटच्या आधाराने. तर राजेश मात्रे मैदानावरती येत आहेत, स्ट्राईकला मंगेश. हा चेंडू फुलटॉस ऑन साईडला, समोर क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद होतील, आणखीन एक धक्का लागतो मैदानावरती. फलंदाज राजेश मात्रे डगआउटच्या दिशेने गोल्डन डगवरती बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत, यश. हा चेंडू हवेत आहे, आणखीन एक संधी निर्माण झाली आहे. ओ झेल ड्रॉप झालाय, प्रयत्न सुरेख झाला होता आणि हॅट्रिक बॉल होता आय थिंक या ठिकाणी, पण हॅट्रिक पूर्ण झाली नाही. मागील 3 दिवसामध्ये हॅट्रिक पूर्ण झाली की नाही आमचे स्कोर आम्हाला सांगतील. 2 हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत, एक सतीश कंठे हेमंत या दोघांकडनं हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत आणि तिसरी हॅट्रिक पूर्ण झाली असती पण जेल थोडासा कठीण होता. रिवर्स खेळतायत गॅपमध्ये, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने,
चांगलं क्षेत्रक्षेत्र राखण्या चेंडूला आत ढकललाय. गुड फिल्डिंग आणि अशा प्रकारे आपण पाहताय आता या तीन धावा आणि तीन धावेने धावसंख्या धावपळ करते. आपण पाहतात एकूण 54 धावा. हर्षल खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहेत. 55 झाले आहेत. आणि हा चेंडू व्यवस्थित डॉट येतोय आणि अशा प्रकारे षटक संपलंय. चौथं धावसंख्या धावपळ करते ती म्हणजे एकूण 55. स्पर्धा आपण पाहतायत आदर्श इलेव्हन क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ दानिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श चषक दानिवली 2021 चा अत्यंत सुंदर पर्व. 30वं वर्ष आहे. आजपासून 30 वर्षापूर्वी खरं तर जे आमचे सिनियर खेळाडू होते त्यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेट रोवली आणि तोच हा क्रिकेटचा महोत्सव मात्र पुढे सुरू ठेवला या यंगस्टरने दुसऱ्या पिढीने. अत्यंत चांगली कामगिरी धानिवलीच्या माध्यमातून आणि धानिवली हे गाव आता मात्र क्रिकेटच्या माध्यमातून प्रसिद्ध आहे. उच्च शिक्षितांचं गाव म्हणून देखील या गावाची ओळख आहे. प्रति पंढरपूरचं मंदिर विठ्ठलाचं मंदिर म्हणून याच गावामध्ये या गावाची ओळख राहिलेली आहे. आणि एक आदर्श गाव आणि आदर्श गावातील एक आदर्श संघ आणि आदर्श संघाच्या माध्यमातून ही आदर्श चषक धानिवली चषकची ही स्पर्धा. बॅक टू द बॉलर खेळले अंतिम षटक घेऊन आणले आहेत भरतच्या. भरतने 7 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा संघ नाईकने विश्वास दाखवलाय. चांगलं कमबॅक मी म्हणेन सापडे संघाचा कारण पहिल्या 2 षटकात 42 होत्या आणि नंतरच्या 2 षटकात आपण पाहिलं तर फक्त 15 धावा आल्या. 13 धावा आल्यानंतर आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का मैदानावरती फलंदाज बाद होत आहेत मंगेश. नवीन फलंदाज मैदानावरती रोहित मुंडे जे कॅमेरेमॅन आहेत पण आता आलेत खेळण्यासाठी. काय जबरदस्त प्रहार, घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, हा षटकार. पाहू शकाल हा चेंडू फुल लेंथ होता ऑन साईडला खेचून काढलाय. धावसंख्या 61. डॉट या ठिकाणी येतोय कमबॅक करताना भरत. तर यापुढे सामना ऐकवेरा प्रतिष्ठान बादवड वर्सेस आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल. दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचंय टॉससाठी. बादवड वर्सेस काकडवाल करिश मात्र इन ॲक्शनमध्ये आपण पाहाल. मिस टायमिंग जेलची शक्यता आहे. फलंदाज बाद होत आहेत आणि अशा प्रकारे चौथ्या विकेटचं पतन होतं मैदानावरती. आरोही 11 वडवली नवीन वडवली संघाच्या. थँक्यू. 61 धावा धाव फलकावरती. एकूण 4 गडी गमावलेले आहेत. आउटसाइड दी ऑफस्टम वाईडचा इशारा येतोय राकेश शाह उर्फ रॉकी पंचाच्या भूमिकेत. एवन जोडी नेहमीच या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. रॉकी आणि धर्मेंद्र सर दोघेही कल्याणला बिलॉंग करतात. वाईटच्या आधाराने धावसंख्या धावपळ करते पुढे सरकले 65. हा चांगला चेंडू होता आणि अशा प्रकारे
षट क्रमांक पाचव्या ठिकाणी संपन्न झालं आहे. 19 डावसंख्या दाबल करती 62-63 धावांचं लक्ष्य आहे. आणि द्वितीय सत्र सुरू होण्याआधी आपण टॉस करणार आहोत. आई एकविरा प्रतिष्ठान भादवड वर्सेस आई गावदेवी काकडवालमध्ये एक संघ कल्याण तालुक्यातील तर दुसरा भिवंडी तालुक्यातील संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. टॉस तिकडे गेला जाईल. आई एकविरा क्रिकेट स्पोर्ट्स भादवड वर्सेस आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवालमध्ये. मी विनंती करेन रामचंद्र भोईर जे उद्योजक आहेत आणि त्यानंतर गणेशजी राणे या दोन्ही मान्यवरांना विनंती करून आपण या आपल्या शुभ हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेक करायचे आणि आपण या दोन संघ नायकांना सन्मानितही करायचं आहे. तर भादवडचे संघनायक आलेले आहेत तर काकडवाल संघाच्या संघनायकांनी त्वरित यायचं. महेश या लवकर. तर काकडवाल संघाचे संघनायक या टॉससाठी. क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. चला आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती अशी लिहिते मात्र की आरोही 11 नवीन वडोली संघाचं संघनायक आपण क्षेत्रक्षण लावून घ्या लगेच. आणि पाहतो की आपण श्रीशा 11 सापाड संघाची सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना झालेली आहे. आणि जो टार्गेट त्यांच्यासमोर मात्र उभं केलं आहे पाहतो आपण निर्धारित 5 षटकामध्ये जवळपास टार्गेट आमचे गुणलेख का मला सांगतील कितीचं टार्गेट आहे. 63 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलं आहे. 63 टार्गेट 5 षटकामध्ये. आई गावदेवी काकडवाल संघाचा संघनायक आपण लगेच संपर्क साधायचे टॉस करणार. क्रिकेट प्रेमी कर्लक यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम स्वागत आहे आपलं. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण 63 धावचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटक टाकण्याच्या तयारीमध्ये संतोष. तर आपण सन्मान करू या ठिकाणी प्रतीक दिवेकर जे संघनायक आहेत भादवड संघाचे. आणि या स्पर्धेमध्ये एक सुंदर ही प्रथा आहे प्रत्येक संघनायकाचा सन्मान या ठिकाणी केला जातो. भादवड वर्सेस काकडवाल 4 षटकाची लढत असेल. टॉस होते. हेड कॉल आणि हेड आलेले टॉस जिंकले प्रतीकने. प्रतीक काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण घेणार पहिला. प्रतीक यंदाच्या हंगामामध्ये तुमचा संघ काहीतरी आपण पाहिलं तर अप्स अँड डाऊन थोडेसे पाहायला मिळत आहेत. एक फायनली तुम्ही जिंकलेले आहेत पण प्रतीक काय सांगशील या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय
संघामध्ये चेंजेस व्हायला हवेत, काय असे कुठले डिपार्टमेंट तिथे चांगली कामगिरी संघाकडून व्हायला हवी? चेंजेस काहीच नाही आहेत, संघ चांगला आहे, चांगला प्रयत्न करेल खेळण्यास. आयोजनाविषयी काय सांगशील? भिवंडी तालुक्यातील दर्जेदार स्पर्धा होत असतात, आपण आज कल्याण तालुक्यामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये, काय सांगशील या स्पर्धेविषयी? आयोजन खूप सुंदर आहे, खेळण्यासाठी मजा येईल. किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? ज्यांनी 97 धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये, या संघाला रोखण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखली आहे? किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-60+ पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बल्ली 4 षटकांची लढत आहे, टॉस गमावलेला आहे, पहिल्या सामन्यात ही बॅटिंग करावी लागली होती आणि तुम्ही यंदा तुमची स्ट्रॅटेजी ठरली की टॉस जिंकल्यानंतर तुम्ही बॅटिंगच करता, म्हणजे तुमच्याही मनासारखं झालं आहे, त्यांच्याही मनासारखं झालं आहे. बल्ली 5 षटकात 97 केल्या होत्या, पुन्हा एकदा किती धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न असेल? मैदान खूप हार्ड आहे, धावा जास्त होतात प्रत्येक मॅचेस आपण बघतोय नुसतं. आम्ही पण 4 ओव्हरच्या मॅच ॲज अ मॅच बनून खेळलो आम्ही, 55-60 झाले तरी पण चिकार आहेत. बाधवड संघामध्ये करिश मात्रे एकापेक्षा एक सरस दिग्गज खेळाडू आहेत, कोणाला स्पेशली टार्गेट करण्याचा काही प्लॅन ठरवलाय का? प्लॅन वगैरे काय नाही, कारण आम्ही पहिल्यांदा त्यांच्याशी मॅच खेळतो, त्याच्यामुळे आम्ही गेम टू गेम खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू बल्ली, थँक्यू प्रतीक, दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. टॉस बाधवड संघाने जिंकलेले आहे, प्रथम ते फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहे. 4 षटकांची लढत असणार आहे आणि यावेळी आपण कॉमेडी बॉक्समध्ये त्या ठिकाणी सुनील पवार सज्ज आहेत. तर हा चेंडू ठरतोय बिमर, म्हणजे नो बॉल. अनेक अनेक धन्यवाद विनोद पाटील सर, व्हॉइस ऑफ डोंबिवली कल्याण आणि टिटवाला, खूप मोठं नाव आहे समालोचक विनोद पाटील सरांचं. तर आपण जी लढत पाहतोय, आपण पहिल्या फेरीतली ही लढत आहे, जवळपास शेवटची लढत आहे ही. वेळ कमी घ्या आपण सातत्याने, आम्ही विनंती करतो की आपण वेळ कमी घ्या. धावसंख्या जर पहिले आपण धावपळ करू तर मात्र 13, एका चांगली दमदार सुरुवात आहे. याच पाहता चांगला फटका आहे विकेट क्षेत्राकडे, चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात सिंगल इथे मात्र कम्प्लीट होताना पाहतोय. 63 धावचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र मार्गस्थ आहे. चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण. श्रीशाय 11 सापाड संघाची नाणेफेक जिंकली होती आणि या क्षेत्ररक्षणाचा निर्णय 62 रोखलं आणि 63 धावचं टार्गेट. स्लॉग स्वीप चांगला फटका आहे, स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल, दमदार चौकार. तर मी न्यू एक्युरा प्रतिष्ठान भादोड संघाचे 2 स्टार बाळातरे आणि करिश मात्रे यांना विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचं आहे. बाळा आणि करिश किमॅन फ्रॉम भादवड, करिश मात्रे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकाच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की आपण या व्यासपीठावर. यावेळेस मात्र पाहतो की अतिशय वेगात अजून एक सिंगल कम्प्लीट करताना चांगली सुरुवात अतुल आणि त्याचा पार्टनर पाहतोय आपण हर्षेल या जोडीमध्ये. धावसंख्या पुढे अतिशय वेगात सरकते, ती 29 म्हणजे विजयाकडे वाटचाल करताना इथं मात्र पाहतोय आपण सापाड संघाला. खूप एक मजबूत संघ आहे. गोलंदाज सज्ज होताना संतोष, मागला षटक हाताळताना फुलटॉस चिप केले चेंडू हवेत आहे पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाही आहे. अतिशय वेगात इथं मात्र दुसरी धाव कम्प्लीट करेल. थोडंसं खराब क्षेत्रक्षण पाहिला आपण, अतिशय वेगात चेंडूवर जायचं होतं पण गेला नाही, चेंडूची वाट पाहिली आणि तोपर्यंत वाट शोधत शोधत 2 धावा पूर्ण केल्या. संघात धावसंख्या तर पहिले आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार तुफानी सुरुवात आहे. 21 बिनबाद. यानंतर 2 दिग्गज संघामध्ये सामना, तो म्हणजे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये चंदुराने सर स्वागत आहे आपलं. पहिल्या दिवसापासून पाहतोय आपण. त्यानंतर संजय स्पोर्ट सावध आणि लिटिल स्टार धारोळ, जबरदस्त नाव आहे ग्रामीण क्रिकेट एक गाव एक गटात जर विचार केला आपण धारोळ संघाचं आणि त्या लिटिल स्टार जे आहेत सगळे हे लिटिल स्टार आहेत आणि दाखवलं आहे. एक बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट खूप मोठी कामगिरी केली होती, कारण की समोरचा संघ जो पाहिला होता जनमान जोवेली
म्हणजे जो संघ आतापर्यंत आपण दोन डिपार्टमेंटमध्ये खेळत होतो यावेळेस एकत्र या सीझनमध्ये त्या संघाला पराभूत केले या संघाने. चला वेळेच भांडते व्हायचे. प्रत्येक संघाला मी हेच सूचना करतोय कारण की पहिले चार सामने आपण पाच षटकाचे पाहतोय, कुठल्याही संघासोबत भेदभाव नाही आहे आणि दुसऱ्या पितले सर्व सामने चार षटकाचे होतील. तर गोलंदाजीसाठी रोहित येतोय. दुरण त्या टोकाकडनं चमकदार सूर्याची किरणं मैदानावर पॅक करत पाहतोय आपण. सर्व स्टँड पूर्णपणे भरलेले आहेत आणि याचं एक कारण आहे की आज आपण एक ठाणा, पालघर आणि रायगड म्हणजे ग्रामीण एक गट संघ पाहतोय. चांगला फटका आहे, टर्न केला आहे चेंडूला, मिडविकेट क्षेत्राकडे, स्कोरच्या क्षेत्राकडे जातोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत मात्र एक धाव इथं मात्र सहज कंप्लीट करतोय फलंदाजा. चांगली सुरुवात आहे म्हणून माहिती आहे की उचित रिक्ष घेणं संघासाठी घातक ठरू शकतोय. धावसंख्या पाहतोय आपण 22. क्या बात आहे. एक खूप मोठी सूचना आमच्यापर्यंत इथं मात्र प्राप्त होते. आम्ही षटकांत अनाउन्स करू. यावेळेस मात्र हा चेंडू सोडून दिला आहे. लाईन खूप चुकीची आहे उजेष्टीच्या बाहेर. पंतची दुनिया समांतर रेषेत रॉकी सरांचे व्हाईटचा इशारा येतोय. ही स्पर्धा पुढच्या वर्षी म्हणजे 31व्या वर्षामध्ये जेव्हा पदार्पण करेल तेव्हा मात्र रूपरेषा आम्ही थोडीशी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. ही जे टुर्नामेंट पुढच्या वर्षी शेवटचे 2 किंवा 3 दिवस म्हणजे 2 दिवस डे नाईट होईल. यावेळे चांगला फटका आहे, रत्नात्मक फटका खेळून काढलाय आणि चौकार. आणि पुढच्या वर्षी जेव्हा या स्पर्धेला सुरुवात होईल तर त्यामध्ये आपण एक मैत्रीपूर्ण लढत सुद्धा पाहणार आहोत, ते म्हणजे ठाणे विरुद्ध रायगड. आयोजकाच्या माध्यमातून अनाउन्स करण्यात आलेलं आहे की पुढच्या वर्षी याच मैदानावर या क्षणी याच ट्रॉफीमध्ये आपण ठाणे रायगड अशी लढत पाहणार आहोत. क्या बात आहे. आणि उद्या पण आमचे माजी उपसरपंच आणि आयोजक कमिटीचे मेंबर श्याम भोईर साहेबांसुद्धा बड्डे आहे. क्या बात आहे. व्हाईटचा इशारा येतोय परत. हो हो, कुठल्याही गोष्टी लपवता येत नाही शेट. धावसंख्या जर पहिले आपण धावपळ करू तर मात्र 28 आहे. 63 धावचं टार्गेट स्वीकारताना मात्र खूपच छान सुरुवात पाहतोय आपण. 311 सापाट संघाची नवीन वडवली संघ थोडासा बॅकफूटवर. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. मधल्या अष्टीच्या वरतून चेंडू निघून गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं आपण, जरी 2 वाईट फेकले असतील पण नियंत्रित गोलंदाजी पाहतोय आपण रोहित यांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय दुरांच्या टोकाकडनं. परत एक इम्प्रोव्हाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रश्न विचारला लागला पण होय आणि कौतुक करावं लागलेत मात्र फलंदाजाचं. खेळ स्पीड दाखवलं आहे आणि खेळपट्टी सोडून आता माझा परतीचा प्रवास करताना पाहतोय. पहिला फलंदाज येतं मात्र बाद. नवीन फलंदाज खेळपट्टीवर मात्र पाहतोय आपण विघ्नेश. चला आपण शतकशी लावून घ्यायचं आहे. एकत्र जमू नका कारण की अजून बरेचसे सामने खेळायचे आहेत आणि यासाठी आम्ही दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकाचे ठेवलेले आहेत, त्याचं आपण भान ठेवायचं आहे. यानंतर खूप एक कडक सामना आई एकविरा प्रतिष्ठान भादवड विपक्ष पाहतोय आपण. आई गावदेवी काकडवाल जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. एकीकडे पाहतोय आपण बली तर दुसरीकडे पाहतोय आपण नो डाऊट क्रेस मात्रे क्लास फलंदाज. यास पात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मोठी एज बॅटची पॉईंटच्या डोक्यावरतून चेंडू पाठीमागं निघतोय आणि तोपर्यंत मात्र दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. निशाणा लागत नाही या ठिकाणावर. लागला असता तर क्वचित वापस यावा लागला असता फलंदाजाला, पण तसं काही घडलं नाही. आणि धावसंख्येत आता मात्र भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 19 चेंडू आणि 34 म्हणजे सामना अजून दोन्ही संघाकडे समान संधीमध्ये आहे. इथं मात्र एकांदा विकेट जर प्राप्त केला आहे तर मात्र आरोही 11 नवीन वडवली संघ वापशी करू शकतोय. यावेळेस पाहता पुढे सरसावट हा फटका पासतोय चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज इथं मात्र बाद.
रोहित ने अतिशय सुरेख झेल टिपले कि सामना प्रत्येकदा नवीन वडोली संघाकडे झुकताना आपण पाहतोय का झुकणार नाही कारण की वडोली संघाची पाठीराखे यांना उत्सुकता असेल की कुणाल मात्र कधी हातात चेंडू घेतोय आणि एक घमासान एक घातक गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल काय वरप गावचे आदरणीय अनिल मात्रे आणि तसेच आदरणीय मनीष धुमाल यांच्या माध्यमातून पाहतोय आपण सापाड संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेत पूर्ण वरप क्रिकेट संघाच्या माध्यमातून सुद्धा कारण की परिसर एकच आहे आणि आपल्या परिसरातल्या मित्राचं संघाचं सहयोग देण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेत खूप खूप धन्यवाद आपण तिसही केबलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत मी परत एकदा विनंती करेन बादवड संघाचे दोन रती महारथी तेच म्हणजे बालातरे आणि करेश मात्रे आपण व्यासपीठावर यायचे खूप मोठे नाव आहेत भिवंडी टेनिस क्रिकेट असो की मात्र आउट ऑफ भिवंडी सिटी क्रिकेट भिवंडी जर विचार केला आपण करेश मात्रे करसंदादा फुलरे यांचा जो संघ आहे जयकुमार या संघाचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि बाळातरे यांचा जर विचार केला आपण तर निश्चित माजी आमदार सर्वांनीय रुपेदादा मातेसाहेब यांचा जो महिंद्रास्फोट संघाचा तो प्रतिनिधित्व करतो आहे म्हणून मी सातत्याने आयोजकाच्या माध्यमातून विनंती करतो आहे की बाळातरे आपण या व्यासपीठावर आपण वेळेचा भांडे बजाय चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे गोलंदाज सज्ज होतोय चांगला चेंडू होता चांगला चेंडू अतिशय प्रतिम टप्पापर्यंत थोडासा चेंडू बाहेर वळतोय आणि नेहमी ज्या विनोद सर हे सांगतात की वळणारे चेंडू आणि वळणारा रस्ता हा माणसासाठी घातक असतोय आणि क्वचित असे एक वाक्य क्रिकेटमध्ये जर आपण सामील केलं तर निश्चित त्याचा एक उचित परिणामसुद्धा पाहायला मिळतोय फलंदाज यावेळेस मात्र थोडासा बीट झालाय धावसंख्या अजून धावपळकावर स्थिर आहे जर पहिले आपण इथे मात्र फक्त आणि फक्त 29 आत्ता मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर केलंय गोलंदाज आणि फलंदाजाला सज्ज होताना या पथा फटका उंच 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 आहे चांगला जेल अतिशय अप्रतिम जेल पण इथं मात्र जो क्षेत्रशक काऊ कॉर्नरला उभा होता ऋतिक याला गरज होती का या खेळाडूजवळ यायची हा प्रश्न पडला असेल बाकीच्या खेळाडूला निश्चित रेल्वे कर्मचारी आहेत पाहतोय आपण पण रेल्वे जशी सुसाट धावते त्या प्रकारे सुसाट धावला होता ना सिग्नल ना काही ना हॉर्न आवरा वेगाला सावरा जीवाला हेच वाक्य क्रिकेटमध्ये सुद्धा कधी कधी आपण सातत्याने पाहतोय बरोबर ज्या प्रकारे आपण उल्लेख केला निश्चित भगवा चषकचे आयोजक आदरणीय नकुल भांडेसाहेबांचं आगमन नाही झालेलं आहे पण त्यांनी नवीन वडोली संघाला इथं मात्र शुभेच्छा दिल्या आहेत खूप खूप धन्यवाद नकुल भांडेसाहेब आपलं पण स्वागत आहे तर तिसरा फलंदाज बाद झालाय आणि पूर्णपणे आता मात्र शिकंजा कसला या सामन्यावर नवीन वडवल्या संघाने पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं एकतर्फी सामना होतोय अजून एक चांगला चेंडू आता मात्र संघर्ष मैदानातमध्ये करताना पाहतोय आपण खराब संघर्ष पाहायला मिळतोय तुम्ही जेव्हा संघर्ष करताय ना त्यातून मात्र परिणाम चांगला येतोय पण इथं मात्र नुसतं संघर्ष करत बसू नका धावा पण बनवायचेत कारण की समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय 15 चेंडू आणि 34 पुढे सरसावट अजून एक चांगला लेग ब्रेकर चेंडू काय अतिशय अप्रतिम अफलातून नेत्रदीपक सुपर हिट गोलंदाजी करताना एक युवा गोलंदाज तो म्हणजे रोहित सोनोने जबरदस्त कामगिरी करताना युवा गोलंदाज 14 चेंडू 34 असं समीकरण आहे रोहित सज्ज होताना यावेळेस पता सफल झालाय युगचा फटका हवेत उडवलाय चेंडूला पण झेल होण्यासारखी संभावना नाही आहे आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या दोन धावा कंप्लीट करेल 30 ही पण धाव होईल काय आपण नकारतोय
सामना जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण थोडंसं कठीण आहे. 13 चेंडूंनी 32 असं समीकरण आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 21, म्हणजे असं वाटलं होतं की नवीन वडवली लगेच पराभव छायाकडे जाईल. पण मी सातत्याने हे सांगतो, जिनके हो इरादे बुलंद व हिमालय पर्वत की भी छू लेता आहे. इथं मात्र दाखवलंय वडवली संघाच्या गोलंदाजांनी की आमच्यात मेहनत करण्याची क्षमता आहे, आम्ही संघर्ष करू आणि सामना प्रथम आमच्या बाजूला खेळतून आणू आणि आतापर्यंत सामना आणलाय या स्थितीमध्ये. रोहित अतिशय चांगला चेंडू, प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे इथं. आणि मी तर म्हणेन की हा निर्णय चांगला योग्य आहे, कारण की टप्पा पडल्यानंतर पाहिलं की आपण चेंडू खूपच बाहेर थोडासा वळणारा होता. हा जे एक बेनिफिट पाहिलं आहे आणि अपील फेटाळून लावली हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. हो अगदी चांगला चांगला निर्णय म्हणता येईल. पाहतोय आपण खूप सुरेखा पंचाची भूमिका सुद्धा पाहिली. आणि इथं मात्र षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त धावपळकावर आहे ती 31. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी चेंडू उडले ते 12 आणि सामना जिंकण्यासाठी 32. म्हणजे सामना होता कुठे पहिल्या षटकामध्ये आणि सामना बनवून टाकलाही कुठं या षटकामध्ये नवीन वडवली संघाने. धोनी रोहित म्हणजे धोनी रोहित म्हणजे क्षमता आहे. रोहित मुंडे आणि रोहित सोनवणे जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण. चला टीम मीटिंग कमी करा, हेच आम्ही तुम्हाला सांगतोय. टीम मीटिंग कमी करा, चर्चा कमी करा. सॉरी ड्रिंक्स ब्रेक आहे. 12 चेंडू 32 असं समीकरण. पुढचा जो सामना आहे आईगावदेवी काकडवाल संघाचा संघणक, आपला संपूर्ण संघ घेऊन आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे. आणि आई एकविरा प्रतिष्ठान भादरवड संघाचा संघणक आपण लेफ्ट साईडला थांबायचं आहे. चला या लगेच. आदरणीय व्यासपीठावर आगमन झालेले वैभव भोईर सर आणि तसेच राजेश भोईर सरांचं सुद्धा. आणि हा गाव शिक्षकाचा आहे. सातत्याने मी माझं 6वं वर्ष ही स्पर्धा कव्हरेज करतोय. खूप प्रेम दिलं आहे मला इथं मात्र आदर्श धानिवली संघाच्या प्रत्येक खेळाडू प्रत्येक ग्रामस्थानी. आज विनोद पाटील सर आपण त्यांना ऐकत आहेत, खूप एक चांगले समालोचक. संपूर्ण ऑल आदर्श 11 धानिवली संघाचा प्रवास थांबला असेल मैदानाच्या आतमध्ये, पण प्रवास त्यांचं आयोजनाचं लय सुपर आहे. आणि पुढच्या वर्षी जो आताच आम्हाला माहिती मिळाली होती की ही स्पर्धा शेवटचे 2 दिवस डे नाईट असेल आणि खास ठाणे रायगडमध्ये एक सामना लय आकर्षित असतोय, तो सामना मात्र मुरबाडच्या सरजमीवर पहिल्या वेळेस पुढच्या वर्षी होणार आहे. ठाणे रायगड पुढच्या वर्षी जी स्पर्धा होईल ती थोडीशी वेगळी स्वरूपात पाहायला मिळेल आणि आकर्षण काही वेगळंच असेल. हे सातत्य पाहते आपण आदर्श ट्रॉफीमध्ये. यावेळेस मात्र हा चेंडू वाईट आहे, निश्चित खराब चेंडू होता, फायदा घ्यायला पाहिजे होता पण संधीचं सोनं करता आलं नाही आहे. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 32 आता मात्र 12 चेंडूने 31 असं समीकरण आहे. श्रीशा 11 सापाट संघाची स्थिती खूप मजबूत होती पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र पलटवार केलंय रोहित मुंडे आणि रोहित सोनवणे यांनी. पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना खूप मोठं व्यक्तिमत्व आहे भादवड गावाचं, द वॉल ऑफ भादवड. करेश मात्रे एक स्टायलिस्ट फलंदाज आणि त्याच्यासमोर वंडर बॉय ऑफ भादवड, म्हणजे मी सातत्याने उल्लेख करतोय बाळातरे एवण जोडी ही भादवड संघाची आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम व्यासपीठावर पाहू शकता आपण. तर निश्चित आपण भिवंडीचे 2 स्टार इथं मात्र व्यासपीठावर आहे, त्यामध्ये करेश मात्रे आणि बाळा तरे. आपण लगेच त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया, कारण की नंतर त्यांना मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. यावेळेस मात्र हवेत छेल घेण्याचा प्रयत्न केला होता, निशाणा लागत नाही, धावा मिळेल किती होते ते पाहायचं आहे. एक धाव पूर्ण. तर आपण लगेच स्वागत आणि सत्कार करूया. मी सर्वप्रथम आदर्श शिक्षक वैभव भोईर सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण द वॉल ऑफ भादवड एक टेक्निकली तंतसुद्धा फटकेबाज फलंदाज करेश मात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण भिवंडीचे स्टार, त्यामधून एक द वॉल ऑफ भादवड करेश मात्रे यांचं स्वागत आणि सन्मान होताना. त्यानंतर मी विनंती करेन आदर्श शिक्षक राजेश भोईर सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण अजून एक महान खेळाडू भादवडचा, तो म्हणजे बाळातरे यांचा पण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. खूप मोठं नाव आहे सातत्याने आपण या दोन्ही खेळ युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतात.
कड़ा केडीके ठोकलाय उत्तुंग षटकार असं वाटलं होतं की हा संघ पराभवजीच्याकडे जाईल पण इथं मात्र आता विघ्नेश यांनी सुरुवात केली राज यांनी आणि आता मात्र समीकरण सोपं आहे 9 चेंडू 18 दोन मोठे फटके पाहिले आपण षटकार आणि धावसंख्या जर पाहिली अतिशय वेगात पुढे सरकते ती 45 9 चेंडू 18 असं समीकरण आहे सज्ज होताना यावेळेस पात्र अजून एक धमाका चाललाय बॅकवर्ड स्कूलच्या वरतून ठोकलाय अजून षटकार आदर्श ट्रॉफीचे एक नियम सर्वांना सांगतो की तुम्ही खेळाडू कक्षामधून फक्त टाळ्या वाजवू शकता कोणी जर मैदानाच्या मध्ये आवाज दिलं तर त्या संघाला पेनलाइज केलं जाईल सेकंड राऊंडसाठी जे काही नियम आहेत यावेळेस पता फ्लिकचा फटका पडतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात या दोन धावा रोहितच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण दोन धावा रोखू शकणार नाही धावसंख्येत भर पडते धावसंख्या पुढे सरकते आता मात्र ती तब्बल 53 सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 7 चेंडूमध्ये 10 म्हणजे 12 चेंडूमध्ये 32 पण या षटकामध्ये होलसेलमध्ये धावा खर्च केलाय गोलंदाज तुषार अजून एक टोलला उडवलंय षटकार काय आक्रमण केलंय विघ्नेश यांनी या षटकामध्ये आणि आता मात्र तब्बल महागडा षटक म्हणता येईल किती धावा खर्च केल्या गेल्या 28 म्हणजे या स्पर्धेतला जवळपास दुसरा महागडा षटक स्वप्नील मला वाटतं की योगेश यांनी 29 खर्च केलं त्यानंतर त्याला आपण लगेच टीम मीटिंग घेऊ नका क्षेत्ररक्षण लावून घ्या त्याला विनंती आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या आई गावदेवी काकडवाल संघाचा कर्णधार पहिली आणि शेवटची सूचना असेल की आपला संघ आपण घेऊन ठीक आमच्या कॉमेंट बॉक्सच्या समोर येते कारण की पाहतोय आपण प्रतिस्पर्धी संघ आई एकव्या प्रतिष्ठान भादोडा संघ ठीक आमच्या व्यासपीठाच्या समोर आहे आपला संघ आपण घेऊन यायचा आहे नियम सर्वांनी समान आहे पण सामना मात्र आता एकतर्फी बनवून टाकलाय विघ्नेश यांनी 4 धावीची आवश्यकता आहे निश्चित इथं मात्र नवीन वडोली संघाची पाठीराखे हे मनात विचार करत असेल की संघनायकाची भूमिका खराब पाहायला मिळाली कारण की रोहित मुंडेसारखा हाय क्वालिटीचा गोलंदाज होता संघामध्ये त्याच्या हातात चेंडू सोपवला नाही आणि भरोसा दाखवले तुषारला आणि तुषार याला मात्र दिवसा तारे दाखवले फलंदाजाने विघ्नेश 4 षटकार ठोकले आणि फक्त 4 धावीची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी त्या मात्र कौतुक करावं लागेल विघ्नेश यांचं ज्या प्रकारे त्यांनी हिंमत हारली नाही आणि फाईट करत राहिला मी सातत्याने सांगतो तुम्ही मैदानाच्या अंदर फाईट करा परिणाम चांगला निघेल पहिला चेंडू इथं मात्र निश्चित वाईट परत टाकावं लागेल फक्त 3 धावीची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये 32 धावा असताना मात्र असं वाटलं होतं की नवीन वडोली संघ विजयाकडे वाटचाल करेल पण ज्या प्रकारे खराब गोलंदाजी पाहिली आपण खूप खराब गोलंदाजी सज्ज होते गोलंदाज यावेळेस पात्र अजून हा चेंडू परत टाकावा लागेल म्हणजे जवळपास वाईटनी सामना विजय संपादन करतोय काय पाहिजे आणि इथं मात्र श्रीशा 11 सापाड संघ विजयाकडे वाटचाल करताना कुशल स्पोर्ट आहे अजून एक वाईट म्हणजे एक जर वाईट टाकला हा आपण एक कीर्तिमान होईल की लागोपाठ 4 वाईट टाकून सामना जिंकून देण्यामध्ये खूप मोलाचा वाटा असेल काय या गोलंदाजा हा प्रश्न पडला असेल आता मात्र सर्व क्रिकेटर शिकांना आई गावदी काकडवाल संघाचा संघनायक आपल्याला शेवटची सूचना आहे की आपण लगेच यायचंय आणि याचबरोबर पाहतोय की हा सामना इथं मात्र जिंकलंय
तो निश्चित इथे मात्र पाहतो की आपण सामना विरा ठरलेला आहे. संघासाठी अतिशय चांगली फलंदाजी करणारा तो श्रीशा इलेवन संघाचा विघ्नेश, ज्यांनी 23 धावांची अतिशय प्रतिम खेळी साकारली आणि कुठंतरी मात्र नवीन वडोली संघ असं वाटलं होतं की सामना जिंकेल. पण बघा, तुम्ही थोड्याशा चुक्या केल्या आणि चुका म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला विजय प्राप्त करून देत नाही आहे, तर पराभवाला समोर तुम्हाला जावं लागतं.